नमस्कार. आज आपण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवामध्ये आलेलो आहोत. भारत सरकारचं NBT, महाराष्ट्र सरकार, पुणे महानगरपालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीनं आयोजित या पुस्तक महोत्सवामध्ये आपण आलेलो आहे. हे बघा, हे दिसतंय ते बालभारतीचं, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याचं जे बालभारती आहे त्याच्या वतीनं हे ऐतिहासिक किशोर मासिक त्याची इथं जाहिरात केलेली आहे. त्याच्या माहितीचा हा बोर्ड लावलेला आहे. आपण पाहू शकता इकडं किशोरच्या गाजलेल्या सगळ्या अंकांची माहिती दोन्ही बाजूला इथं लावलेली आहे. किशोरचे गाजलेले अंक सगळे लावलेले आहेत. येणारी जाणारी सगळी मंडळी, लहान मुलं किशोर मासिकाबद्दल उत्सुकतेने हे पोस्टर बघत आहेत, माहिती बघत आहेत. ह्या सगळ्या माहितीच्या याच्यामध्ये कुठेही 14 नोव्हेंबर 1971 नेहरूजींच्या जयंती दिवशी किशोर मासिकाची सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये हे कुठेही लिहिलेलं नाही. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी साहेबांच्या कल्पनेतून शिक्षण खात्याच्या वतीनं बालभारतीच्या मार्फत या किशोर मासिकाची पंडित जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीदिनी सुरुवात झाली होती. जवळपास सगळे अंकाची कव्हर इथं लावलेली आहेत गाजलेल्या अंकाचे, पण हे जे पहिलं कव्हर आहे मी मोबाईलमध्ये दाखवलं आहे, किशोर मासिकाच्या वेबसाईटवर आजही उपलब्ध आहे. हे किशोर मासिकाच्या पहिल्या अंकाचं कव्हर, नेहरूजींच्या जयंतीनिमित्त नेहरूजींचा छान फोटो आहे, छोटा मुलगा आहे आणि तिथं दाखवलेलं आहे. हे मात्र इथं लावायचं काम NBT असेल, महाराष्ट्र सरकार असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, पुणे महानगरपालिका यांनी केलेलं नाही. ह्या पुणे पुस्तक फेस्टिवलमध्ये सुद्धा, या महोत्सवामध्ये सुद्धा नेहरूजींचा द्वेष कसा टपकतो आहे सत्ताधाऱ्यांचा, हे इथं मला या निमित्ताने दाखवायचं आहे. किशोर मासिक खूप चांगलं आहे. किशोर मासिकानं या महाराष्ट्रातल्या मराठी पिढ्या घडवलेल्या आहेत. ते सुरू करण्याचं काम मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री काँग्रेसचे आणि पंतप्रधान जवाहरलालजी नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या कल्पनेतला भारत घडवणारी पिढी व्हावी म्हणून केलेलं होतं, हे मात्र सोयीस्करित्या सांगण्याचं इथं टाळण्यात आलेलं आहे. मी या घटनेचा काँग्रेस प्रवक्ता म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो.